शिर्डी नजीक शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडलाय. शेतकरी कुटुंबातील पती पत्नीची निर्घुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. राहाता तालुक्याच्या कोराळे येथील चांगले वस्तीमध्ये हा प्रकार घडला. शशिकांत श्रीधर चांगले वयवर्ष 60 आणि सिंधुबाई शशिकांत चांगले वयवर्ष 55 या पती पत्नीची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती पत्नी शेतकरी असून कालच आपल्या मुलांना भेटून ते घरी आले होते. सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती पत्नी आज का लवकर उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरात डोकावलं तर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती स्थानिकांनी राहाता पोलिसांना देताच माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. या पती पत्नीवर फावड्यानं वार करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या हत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नातेवाईकांनी घटनास्थळी श्वान पथक बोलावण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ श्वान पथकाला बोलावले. पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षका डॉ दीपाली काळे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिक सांगितलं. कोराळे गावातली ही चौधरी वस्ती आहे आणि या चौधरी वस्तीमध्ये शशिकांत चांगले आणि सिंधुताई चांगले हे पती पत्नी दोघं एका घरामध्ये राहत होते आणि त्यांचा खून झाल्याची बातमी सकाळी 9:45 पोलीस स्टेशन राहता या ठिकाणी समजली. त्यानुसार मग सर्व टीम या ठिकाणी रवाना केल्या. DYSP सहित सर्व PI या ठिकाणी आलेले आहेत आणि घटनास्थळावर पंचनामा करायचं काम सध्या चालू आहे. त्याचसोबत फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीम, डॉग स्क्वॉड युनिट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि LCBची टीम सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आता सध्या हा जो खून आहे त्याच्यावरून त्यांची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल करत आहोत राहता पोलीस स्टेशनला. पुढचा तपास चालू आहे. तपासामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. सध्या तरी काही सांगू शकत नाही कारण आता जस्ट आपण आता त्याच्यामध्ये चौकशी करतोय. पंचनामा चालू आहे. तपासामध्ये ते पुढे निष्पन्न होईल. हत्यार वापरले गेले हे नाही. डोक्यामध्ये घरामध्ये जे फावडा आहे त्या फावड्याने डोक्यामध्ये वार केलेले आहेत आणि ते फावडं त्या ठिकाणी मिळून आलेलं. दाम्पत्याचं नाव आणि वय वर्ष किती असेल? शशिकांत चांगले आणि सिंधुताई चांगले. शशिकांत चांगले 60 आहेत आणि सिंधुताई या 50 आहेत. या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहत्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पथक यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. नेमकी ही हत्या कुठल्या कारणामुळे झाली असावी याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान श्वान पथकानं आजूबाजूच्या परिसरामध्ये दिशा दाखवली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करतायत. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कुणाल जमदाडे, SNN मीडिया, राहता.